नमस्कार, मी नीता। नीताच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम रसरशीत आणि चटकदार असं करीचं लोणचं करून दाखवणार आहे। तसेच हे लोणचं करण्यासाठी घरगुती पद्धतीचा मसाला कसा तयार करतात ते सुद्धा दाखवलेलं आहे। बऱ्याचदा आपण लोणचं केल्यानंतर काही काळाने त्याला बुरशी लागते किंवा लोणचं पाहिजे तसं रसरशीत न होता एकदम ड्राय होऊन जातं। तर हे लोणचं असं रसरशीत होण्यासाठी आणि जास्त वेळ टिकण्यासाठी काही टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे लोणचं करण्यासाठी इथे मी 2 किलो कैऱ्या घेणार आहे। यातल्या अर्ध्या कैऱ्यांचं मी लोणचं करणार आहे आणि अर्ध्या कैऱ्यांचं मुरंब करणार आहे। तर मुरंब्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, पण आता तुम्हाला मी लोणच्याची रेसिपी दाखवते। शक्यतो लोणचं करण्यासाठी राजापुरी किंवा आंबट अशा कैऱ्या वापरल्या जातात, पण माझ्याकडे आज भरपूर अशा तोतापुरी कैऱ्या होत्या म्हणून मी हे लोणचं तोतापुरी कैऱ्याचंच करणार आहे। तर इथे मी वेट मशीनने 2 किलो कैऱ्या मोजून घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता या धुतलेल्या कैऱ्या एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि या कैऱ्या धुतल्यानंतर सुरीने यांना कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्हाला लोणच्यासाठी कैरीच्या फोडी कशा हव्यात त्याप्रमाणे त्या कट करायच्या आहेत। मी इथे या कैरीचे अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत, कारण कैरीचे पीसेस थोडे छोटे असतील तर लोणचा पटकन मुरला जातो आणि कधी कधी जेवणामध्ये लोणचं वाढल्यानंतर एखाद्याला जर लोणचं आवडत नसेल तर ती लोणच्याची फोड वाया जाते। तर कधीही लोणच्यासाठी कैरी घेताना ती एकदम कच्ची घ्यायची आहे, म्हणजे थोड्या जरी पिकलेल्या कैऱ्या असतील तर त्या इथे आपल्याला लोणच्याला वापरायच्या नाहीत, कारण पिकलेल्या ज्या कैऱ्या असतात त्या लोणच्यामध्ये लगेच विरघळल्या जातात आणि मऊ पडतात। तर इथे माझ्या आता सर्व कैऱ्या कट करून झालेल्या आहेत। आता या कट केलेल्या कैरीवर आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचे आहे। तर इथे मी या कट केलेल्या कैऱ्यांवर 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे। हळद मीठ लावल्याने कैरीला बुरशी वगैरे लागत नाही। जर तुम्ही हे कैरीचे तुकडे असेच उन्हामध्ये लावले तर थोड्या वेळाने ते काळपट दिसतील, पण आपण इथे हळद लावलेली आहे त्यामुळे उन्हामध्ये जर या कैऱ्या सुकत लावल्या तर त्या काळपट होत नाहीत। तर या संपूर्ण कैऱ्यांच्या तुकड्यांवर हळद मीठ लागेल अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर या हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फुडी अर्धा तास अशाच ठेवून नंतर ते एका चाळणीवर काढून घ्यायच्या आहेत आणि 2 तास तर या कैरीच्या फुडी या चाळणीमध्येच ठेवून द्यायच्या आहेत। आपण इथे मीठ लावलेलं आहे त्यामुळे या कैऱ्यांना पाणी सुटला जातो आणि जर या कैऱ्या अशाच बाऊलमध्ये ठेवल्या तर मग ह्या कैऱ्या पुन्हा एकदा हे पाणी शोषून घेतात आणि नंतर मग लोणच्याला बुरशी लागते, म्हणून या कैरीच्या फुडी अशा प्रकारे एका चाळणीवर काढून घ्यायच्या आहेत। तर आता 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता या कैरीच्या फोडीने आणखीन जास्त पाणी सुटलेलं आहे। तर आता यातलं आणखीन पाणी निघण्यासाठी एक स्वच्छ असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये या सर्व कैरीच्या फोडी बांधून घ्यायच्या आहेत। आता या कपड्याची पुरचुंडी बांधून अशा प्रकारे या कैरीतला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे। तर आता या कैऱ्या आपल्याला 2 तासासाठी उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत। खूप जास्त कडकडीत उन्हामध्ये सुद्धा हे कैरीचे तुकडे सुकवायचे नाहीत। जर ऊन नसेल तर तुम्ही या कैऱ्या घरामध्ये फॅनखाली सुद्धा सुकवून घेऊ शकता। तर आता 2 ते 3 तासानंतर तुम्ही या कैऱ्या पाहू शकता चांगल्या सुकलेल्या आहेत। जास्त सुद्धा या कैऱ्या सुकवायच्या नाहीत, नाहीतर मग लोणच्यामध्ये कैऱ्या कडक लागतात। तर आता मी तुम्हाला लोणच्यासाठी घरगुती मसाला कसा तयार करायचा ते दाखवते। तर इथे मी 1 छोटा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि बाकीचे साहित्य सुद्धा मी याच चमच्याच्या मापाने घेतलेले आहे। हा 1 चमचा ओवा आणि 2 चमचे बडीशेप आहे। हे 1 चमचा लवंग आणि ही 1.5 चमचा काळी मिरी आहे आणि ही 3 ते 4 तुकडे दालचिनीचे आहेत। तर आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी इथे मी कढईमध्ये मेथी काढून घेतलेली आहे आणि ही मेथी भाजण्यासाठी इथे मी अगदीच 1/2 चमचा तेल टाकलेलं आहे। तर ही मेथी आपल्याला अगदीच हलकी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। ही मेथी हलकीशी गोल्डन झाली की लगेच याच्यामध्ये बाकीचे खडे मसाले ऍड करायचे आहेत। तर इथे मी त्याच चमच्याच्या मापामध्ये 4 चमचे जिरा ऍड केलेला आहे। तुम्हाला जर इथे धणे ऍड करायचे असेल तुम्ही इथे धणे सुद्धा ऍड करू शकता। तर आता हे मसाले गॅसच्या लो फ्लेमवर अगदी हलकेसे गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत। तर हे मसाले खूप जास्त वेळ सुद्धा आपल्याला भाजायचे नाहीत, ते असे हलकेसे गरम झाले की नंतर लगेच या कढईतून बाहेर काढायचे आहेत। तर इथे मी आता या कढईमध्ये राईची डाळ भाजून घेणार आहे। ही लोणच्यासाठी खास वापरली जाणारी राईची डाळ आहे आणि ती मी 150 ग्रॅम घेतलेली आहे। तर ही राईची डाळ सुद्धा 1/2 मिनिटच या कढईमध्ये भाजून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ सुद्धा ही राईची डाळ भाजून घ्यायची नाही। अगदी आपल्या हाताला थोडी गरम लागली की नंतर ती या कढईमधून बाहेर काढायची आहे। आता ही राईचे दाणे भाजून झाल्यानंतर इथे मी आता मीठ भाजून घेणार आहे।
तर इथे मी 250 ग्राम म्हणजेच एक वाटी मीठ घेतलेलं आहे। लोणच्या मध्ये मीठ थोडं जास्त टाकलं जातं कारण मिठामुळे लोणचं प्रिझिव्हिटी राहण्यास मदत होते। आणि हे मीठ भाजण्याचं कारण म्हणजे मिठामध्ये थोडा ओलसरपणा असतो आणि त्यामुळे जर मीठ तुम्ही असंच वापरलं तरी सुद्धा लोणच्याला बुरशी लागू शकते। म्हणून हा मीठ थोडासा गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हा मीठ भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला कढईमध्ये आता तेल टाकायचं आहे। तर इथे मी 2 किलो कैऱ्यांसाठी 500 ml म्हणजेच अर्धा किलो तेल घेतलेलं आहे। लोणचं आपल्याला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर आपल्याला इथे तेल सुद्धा जास्तच वापरायचं आहे। आता हा तेल चांगले तापलंय की नाही ते पाहण्यासाठी या तेलामध्ये राईचे थोडे दाणे टाकायचे आहे। ही राई चांगली तडतडली म्हणजेच हा तेल आता आपला व्यवस्थित तापलेला आहे। तर आता या तापलेल्या तेलामध्ये मी 1 वाटी सोललेला लसूण ऍड केलेला आहे। तर हा लसूण आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही किंवा डार्क रंगाचा करायचा नाही, म्हणून हा लसूण या तेलामध्ये टाकला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर हा तेल जर चांगला तापलेला आहे त्यामुळे हा लसूण याचा कच्चेपणा जाईपर्यंत या तेलामध्ये चांगला शिजला जाईल। जर तुम्हाला इथे लसूण ठेचून टाकायचं असेल तर तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा टाकू शकता। तर जे मसाले आपण मगाशी भाजून ठेवले होते ते आता चांगले थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि या अख्ख्या मसाल्यांची अशी जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी यातली अर्धी राईची डाळ सुद्धा मिक्सरला थोडी फिरवून घेणार आहे, कारण राईच्या डाळीची थोडी पावडर केली तर मग आपल्या लोणच्याचा सार थोडा घट्ट होतो। तर इथे मी अर्धी राईची डाळची पावडर केलेली आहे आणि अर्धी राईची डाळ मी अशीच ठेवलेली आहे। तर आता जो आपण तेल तापून घेतलेला आहे तो हलकासा गरम असतानाच याच्यामध्ये हिंग ऍड करायचा आहे। तर इथे मी जवळजवळ या तेलामध्ये 2 मोठे चमचे हिंग ऍड केलेला आहे। तर आता हा तेल खूप जास्त गरम ठेवायचा नाही, थोडा कोमट असताना याच्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य ऍड करायचे आहे। तर इथे मी या तेलामध्ये राईची डाळ टाकलेली आहे आणि नंतर आता सर्व मसाले ऍड करणार आहे। तर इथे मी आधी 1 चमचा हळद कैरीच्या फोडीने लावली होती आणि ही ते 1 चमचा हळद या तेलामध्ये टाकलेली आहे। तर आता जो आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो आता या तेलामध्ये टाकायचा आहे आणि एका पळीच्या सहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता या तेलामध्ये आपल्याला गरम केलेलं मीठ ऍड करायचं आहे। आता थोडं मीठ मी साईडला काढून ठेवणार आहे कारण लोणचं भरताना ते आपल्याला लागणार आहे। तर या लोणच्याला चांगला कलर आणि चव येण्यासाठी इथे मी जवळजवळ 1/4 वाटी घरगुती मसाला ऍड केलेला आहे। चमच्याच्या मापाने पाहिलं तर जवळजवळ 10 चमचे मसाले मी इथे ऍड केलेला आहे। जर तुमच्या घरच्या मसाल्याला चांगला कलर नसेल तर तुम्ही इथे 5 चमचे घरगुती मसाला आणि 5 चमचे काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। तर इथे माझ्या मसाल्याला चांगला कलर आहे आणि तिखटाला मसाला थोडा कमी आहे, त्यामुळे हा एकच मसाला मी इथे वापरलेला आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व मसाले ऍड करताना तेल आपला खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड सुद्धा नसावा। तर हा तेल आता पूर्णपणे थंड करून नंतर हे लोणच्यासाठी वापरायचं आहे। तर पहा, हा तेल आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मसाल्यांचा कलर सुद्धा किती मस्त असा या तेलामध्ये उतरलेला आहे आणि इथे आपल्या कैऱ्यांचे तुकडे सुद्धा व्यवस्थित सुकून घेतलेले आहेत। तर पहा, या कैरींच्या फोडींमध्ये कुठेही आता पाणी शिल्लक राहिलेलं नाही। तर इथे आपल्याला हे लोणचं घालण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। तर आता या कैरीच्या फोडींवर तेल आणि मसाल्यांचा सार टाकून घ्यायचा आहे आणि एका पळीने या कैरीच्या फोडी आणि हे सार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या प्रत्येक फोडीला लोणच्याचा सार आणि मसाले व्यवस्थित लागतील अशा प्रक्रियेला मिक्स करायचं आहे। तर हे लोणचं आता डायरेक्ट बरणीमध्ये न भरता असंच या टोपामध्ये मुरत ठेवायचं आहे आणि या टोपावर एक झाकण ठेवून अशा प्रकारे एक सुती कपडा लावून घ्यायचा आहे। फक्त हे लोणचं दिवसात 2 वेळा स्वच्छ पळीने अलटून पलटून घ्यायचं आहे। तर आता 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता या टोपामध्ये हे लोणचं किती मस्त असं मुरलेलं आहे आणि या लोणच्यावर तेलाची किती छान अशी तरी आलेली आहे। ही तेलाची तरी आपल्याला अशीच ठेवायची आहे कारण या तेलाच्या तरीमुळेच हे लोणचं जास्त वेळ आपल्याला टिकणार आहे। तर पहा, हे रसरशीत लोणचं पाहून माझ्या तर तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे। तर आता हे लोणचं आता पुन्हा एकदा पळीने मिक्स करायचं आहे आणि नंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। इथे मी काचेची बरणी घेऊन स्वच्छ धुवून ती चांगली पुसून घेतलेली आहे। तर आता जो मी आधी मीठ काढून ठेवला होता तो आता या बरणीच्या खाली आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे मीठ बरणीच्या तळाला टाकला की लोणचं जास्त वेळ टिकण्यास मदत होते। तर हे मीठ पुन्हा एकदा मी हलकसं गरम करून नंतरच्या बरणीमध्ये टाकलेलं आहे। तर आता जो आपला तयार केलेला लोणचं आहे तो अशा प्रकारे या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। लोणचं भरण्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी यूज करायची। जर तुमच्याकडे काचेची किंवा चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा हे लोणचं भरू शकता। फक्त हे लोणचं स्टीलच्या भांड्यामध्ये अजिबात भरून ठेवायचं नाही। तर याचं थोडं लोणचं मी आता टेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाकीचं सर्व लोणचं मी या बरणीमध्ये भरून घेणार आहे। इथं लोणचं भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लोणचं अशा प्रकारे दाबून दाबूनच या बरणीमध्ये भरायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये कुठली हवा राहणार नाही आणि यातलं तेल अशा प्रकारे वर राहील। जर तुमच्या लोणच्याला असं तेल सुटलं नसेल तर एक्स्ट्राचं तेल गरम करून तो नंतर थंड करून या लोणच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण लोणच्यावर अशी तेलाची तरी असेल तर लोणचं खूप जास्त वेळ टिकण्यास मदत होते। तर अशा प्रकारे ही माझी लोणच्याची रेसिपी आता कम्प्लीट झालेली आहे।
हे लोणचं करायला थोडा वेळ लागतो, पण आपण जे आपल्या हाताने लोणचं केलेलं असतो ते खाण्याची मजा काही वेगळीच असते। त्यामुळे मार्केटच्या लोणच्याची सर तर याला येणारच नाही। तर तुम्हीही तुमच्या किचनमध्ये असा चटपटीत आणि रसरशीत लोणचं नक्की करून बघा आणि कसं झालंय ते कमेंट करून मला नक्की सांगा। आजची ही माझी कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।